जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। रूप पहाता लोचनी सुख झाले ओ साजनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, सुखाचे आगर बाप लखुमा देवी वर, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम हरि, जय जय राम कृष्ण 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 हरि। पडता जड भारी दासी आठवावा हरि, दासी आठवावा हरि, दासी आठवावा हरि, मग तो होऊन दिसन आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने, बारा वाटा पळती विघ्ने, बारा वाटा पळती विघ्ने, मग तो होऊन दिसन आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, करा देवाशी अर्पण, करा देवाशी अर्पण, मग तो होऊन दिसन आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय 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 विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, 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 जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई। पडता जड भारी, 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 दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिसीन, मग तो होऊन दिसीन, मग तो होऊन दिसीन, मग तो होऊन दिसीन, दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी,
पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होवुनी दिशीण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होवुनी दिशीण आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होवुनी दिशीण आड घाली सुदर्शन विठ्ठल कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगद्वारा तुकाराम महाराज भगवंताचे जे दास आहेत त्यांच्यावर मोठं संकट आलं तर त्यांनी देवाची आठवण केली, परमेश्वराला आठवलं तर तो त्या संकटातून पार पडतो असं या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. पडता जड भारी माणसावर संकट येणारच. मनुष्य फक्त संकटाच्या वेळीच देवाचा धावा करत असतो, पण नुसता संकटाच्या वेळी देवाचा धावा करून भागणार नाही. अगोदर आपली काहीतरी पुण्यही पाहिजे, आपला देवाचा दासत्व भावाचा सेवी सेवक भाव असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात दासी आठवावा हरी. दास असेल त्यांनी हरी आठवावा. मनुष्याला दुःख झाले की मग देवाची आठवण होती, तसा देव काही धावत येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात पडता जड भारी
म्हणजे मोठं संकट पडलं असताना देवाचा धावा करावा. दाशी आठवावा हरी, जर त्यानं देवाचा धावा केला, परमात्म्याला आळवलं, तर तो परमात्मा मग तो होऊने दिशीण, मग तो होऊने दिशीण, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन. तो परमात्मा संकटाच्या वेळी धावा केला तर आडवं सुदर्शन घालतो, संकटाच्या वेळी रक्षण करतो. किती उदाहरण सांगाल? महाराज म्हणतात पाहतर एकदा आठवून किती उदाहरण सांगावी. परमात्मा भक्ताच्या संकटाच्या वेळी धावत आला आणि त्या संकटातून त्या भक्ताचं रक्षण केलं. मोठं उदाहरण आहे. अजून पुष्कळ काल बरा आहे, अजून पूर्वीसारखी वाईट स्थिती अजून नाही. 7000 वर्षापूर्वीचा काल, एक साध्वी पतिव्रता राजकन्या, पण काय सांगावं तिच्यावर प्रसंगाला. वैर हे असं काही माणसाची फजिती करायला लावतं, ज्याची बाजू श्रेष्ठ असेल त्याचा जय मिळतो दुःख देण्यामध्ये. सिंहासारखे 5 पती, त्यांची पत्नी द्रौपदी जुगारीमध्ये, भीम जुगारीमध्ये धर्मराज हरले आणि पत्नी शेवटी पणाला लावली. अशा वेळी पत्नी पणाला लावल्यावरती धर्मराज हरले. दुर्योधनाने सांगितलं दुःशासना जा, द्रौपदी जिथे असेल जशी असेल तशी होऊ नये. मनुष्य एकदा दुष्टावा करायला प्रवृत्त झाला, दुर्मत्सर करायला प्रवृत्त झाला की काय करील, पाप काही सांगता येत नाही. थोरल्या भावाचं ऐकलं आणि दुःशासन जिथे द्रौपदी होती तिथे गेला आणि तिथून ओढून आणली, भर सभेमध्ये आणली. भली भली मातब्बर माणसं त्या सभेमध्ये बसली होती, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धर्मराज, भीम, अर्जुन, ही मातब्बर माणसं त्या सभेमध्ये बसली होती. अनेक सरदार, जागीरदार, इनामदार, राजे, रजवाडे. द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं. दुःशासन पुढे गेला आणि तिच्या नीरेला हात घालून तिचं वस्त्र ओढू लागला. द्रौपदी म्हणते की काय ही माझ्यावर स्थिती, कोण या संकटातून सोडेल. म्हणून तिने हाक मारली पहिली, तिचे सिंहासारखे 5 बलवान पती म्हणून हाक मारली, स्वामी स्वामी. हे बरं दिसतंय का आपल्या उघड्या डोळ्याला? धर्मराजाकडे पाहिल्यावर धर्मराजाने मान खाली घातली. अर्जुनाकडे पाहिलं, स्वामी, अर्जुनाने मान खाली घातली. 5 पतींनी मान खाली घातली, पण एक जण जो बसला होता भीम, त्याला ते सहन होईना. त्याने धर्माकडे पाहिलं, धर्मानेही मान खाली घातली. भीमाची आग झाली अंतःकरणातून. भीम विरासन घासून घालून बसला होता, तसाच उठला. उठायला लागल्याबरोबर धर्माने सांगितलं, भीमा. एवढं म्हटल्याबरोबर भीम खाली बसला, मुठी आवळू लागला, बोट चोळू लागला, पण काय करणार. द्रौपदीने ओळखलं की 5 पती असून सुद्धा एकही या संकटातून मला वाचवण्याकरता पुढे येत नाही. तिने दुसरी हाक मारली, मामनजी, मामनजी. भीष्माचार्यांनी मान खाली घेतली. द्रौपदीला वाटलं आता कोण सोडविल, कोणाला हाक मारावी. तुका म्हणे तुझ्या सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ्या सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ्या सोड
वाचन या एका चक्रपाणी वाचन या एका चक्रपाणी वाचून कोण सुटविला अशा वेळी माणसावर एक एक संकट अशी इथे येत असतात की त्याच्यामध्ये मनुष्याची शक्ती अपुरी पडते. अशा वेळी कोण सोडवेल? द्रौपदीला चटकन विचार लक्षात आला की शिवमासारखे पाच पती असून या वेळेला ते नाकाम ठरले. ज्यांच्या हातात राजदंड असे मामंजी सासरे भीष्माचार्य समोर असून त्यांनी सुद्धा सत्तेपुढे मान खाली घेतली. आपल्याला कोण सोडवेल? म्हणून द्रौपदीने शेवटची हाक मारली. कोणाला? कृष्णा 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 धावरे लवकरी संकट पडले भारी कृष्णा संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा कृष्णा कृष्णा. भगवंताला हाक मारली, कृष्णा तुझ्याशिवाय कोणी नाही. लाज रखो मेरी कन्हैया लाज रखो मेरी कन्हैया मैं गरीब तुम करुणा सागरी करुणा सागर मैं गरीब तुम करुणा सागर दुष्ट करत बलिजोरी दुष्ट करत बलिजोरी कन्हैया लाज रखो मेरी कन्हैया लाज रखो मेरी कन्हैया लाज रखो मेरी. कृष्णा अरे हा दुष्ट माझ्यावर बळजबरी करतोय, कृष्णा माझी लाज राख. भगवान त्यावेळी त्या ठिकाणी धावून आला आणि त्या संकटातून द्रौपदीला पार पाडलं. तुकाराम महाराज म्हणतात याचं कारण ती द्रौपदी भगवंताची अनन्य भक्त होती म्हणून असं जर असह्य संकट आलं तर पडता जड भारी दाशी आठवावा हारी दाशी आठवावा हारी दाशी आठवावा हारी पडता जड भारी दाशी आठवावा हारी दाशी आठवावारी दाशी आठवावारी. दासानी हरीची आठवण करावी, त्याची आठवण केली म्हणजे मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. मग तो त्या भक्ताला त्या संकटाच्या वेळी क्षीण दुःख त्रास होऊ देत नाही. वेळ प्रसंगी आपल्याजवळ जी त्यानं आयुधे हातात घेतलेली आहेत, कोणची कोणची आयुधे हातात घेतली? गदा चक्र अशी जी आयुधे आहेत ती वेळेला तो उपयोगी आणतो. तुकाराम महाराज म्हणतात आड घाली सुदर्शन, आडवं सुदर्शन घालतो. मोठी सुंदर विभाग आहे की भक्तावर संकट आलं असताना भगवंतानं सुदर्शन आडवं घातलं. एक वेळ अर्जुन आणि मारुती राय रामभक्त हनुमान या दोघांची भेट झाली. अर्जुनाने विचारलं कोण रे तू? म्हणला मी हनुमान, मला मारुती म्हणतात. असं वा रे वा, म्हणजे तू राम अवतारामध्ये रामाचा दास होता तोच का तू? हो. का रे तुला विचारू का? म्हणले काय?
अरे राम तर धनुर्धारी आहे, अशी त्यांची फार मोठी कीर्ती आहे. मग एवढा मोठा धनुर्धारी त्यानं लंकेला स्वारी करण्याकरता जायचं होतं म्हणून त्यानं दगडाचा पूल केला म्हणतात. हो का रे धनुर्धारी आहे तर त्याने धनुष्याचा पूल का नाही केला, बाणाचा पूल का केला नाही? मारुती राय म्हणतात, अरे बाबा अर्जुना, अरे ही वानरसेना सगळी पलीकडे जायची होती, रामरायाने बाणाचा पूल सहज केला असता, त्याला काय अवघड नाही, पण बाणाचा पूल केला असता तर वानरसेना जायची होती आणि त्यामध्ये आमच्यासारखे बलवान अनेक वानर होते, ते त्या पुलावरून गेले असते तर कडकड कडकड तो पूल मोडला असता रे. हे असं कुठं असतंय काय? रामचंद्र प्रभू जर खरंच धनुर्धारी होते तर पूल मोडेल कसा? मीही धनुर्धारी आहे, पहा मी जर असतो त्यावेळेला तर मी पूल केला असता बाणाचा, सगळी वानरसेना गेली असती तर पुलाला धक्का लागला नसता. असं बघू बर करू का, दाखवू का करू? म्हणले कर. अर्जुनाने आपल्या भात्यातून एक एक बाण धनुष्याला लावला आणि प्रत्येकच्या खिचून एक एक बाण सोडला आणि त्याची अशी शिडी तयार केली. म्हणले पहा आता मोड पाहू. मारुती म्हणला मी मोडेल ही गोष्ट खरी आहे पण काहीतरी अगोदर प्रतिज्ञा केली पाहिजे ना. हो म्हटले सांग ना काय प्रतिज्ञा करायची. हे पहा लक्षात ठेव. म्हणले जर मी हा तुझा बाणाचा पूल जर मोडला तर तू अग्निकाष्ठ भक्षण करायचं, अग्नि पेटवायचं आणि त्याच्यामध्ये उडी करायची टाकायची, आत्मदहन करायचं. ठीक आहे म्हटलं करेल, मोडला तर ना. पण हो म्हटले मोडला तर आत्मदहन करेल, पण नाही मोडला तर? मारुती राय म्हटला की तुझा बाणाचा पूल जर नाही मोडला माझ्या वजनानं तर म्हण मी कायम तुझ्या रथावर ध्वजावर राहील कायम. ठरलं का? हो म्हणले ठरलं. मार उडी मार. मारुती गेले धनुष त्या धनुष बाणाच्या पुलावरती पाय ठेवल्याबरोबर कडकड कडकड तो पूल सगळा मोडून गेला. चल पेट वागणी कर लाकडं जमा आणि टाकुडी. त्याप्रमाणे लाकडं भरभर जमा केली, तो अग्नी पेटवला. अर्जुन प्रदक्षिणा घालत घालत त्या अग्नीमध्ये उडी टाकण्याकरता तयार झाला. तीन प्रदक्षिणा घातल्या आणि उडी मारायला तयार झाल्याबरोबर तिथे एक म्हातारा माणूस आला, काठी टेकत टेकत टेकत. काय रे, अरे काय चाललंय, कोण? म्हणला मी अर्जुन. का रे तू कोण रे? मारुती दिसतोय. हो म्हणले. का? म्हणले आमचं असं ठरलं होतं की धनुष्या बाणानं हा केलेला पूल जर मी मोडला तर अर्जुनाने अग्निकाष्ठ भक्षण करायचे, अग्नीमध्ये उडी टाकायचे, आणि नाही मोडला तर काय करायचं? म्हणले जर पूल नाही मोडला तर मी अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर कायमचं बसून राहायचं युद्धाच्या. असं ठरलं का? का? अरे म्हातारे बाबा हसता का तुम्ही? अरे म्हटले तुमच्या दोघांचा हा ठराव झाला, प्रतिज्ञा झाली, एकमेकांनी ठरवलं, ही गोष्ट खरी आहे, पण याला कोणी साक्षीदार आहे का? कोणा देखत हे ठरवलं का दोघांनी? ठरवलं. हो म्हणले आम्ही दोघांनी ठरवलं. मग पूल मोडला कशावरून? तसं चालायचं नाही, कुणीतरी साक्षीदार पाहिजे. हो म्हटले त्यावेळेला कोणीच नव्हतं. म्हणले त्यावेळेला कोणी नव्हतं ना, आता मी आहे ना, आता ठरवा. ठरलं का मग? काय रे अर्जुना? हो. जर पूल मोडला तर? म्हणले मारुतीच्या वजनानं बाणानं केलेला पूल मोडला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करणार. मारुती तू? म्हणले जर नाही मोडला तर मी याच्या रथावर कायम राहणार. ठरलं ना? चला अर्जुना कर रे पूल. भात्यातून एक एक बाण काढलं, पूल तयार केला अर्जुनानं. पूल तयार केल्याबरोबर मारुतीला सांगितलं चल मोडून दाखव. मारुतीनं त्या पुलावर एक एक पायरी चढला पण पुलाला काहीच होईना, त्या मोडे नसतो. मारुती म्हणलं थांबा, भगवंतानी सांगितलं, त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं की आणखी तुला संधी देतो तीन वेळ. मारुती पाठीमागे गेला, उंच उडी मारली आणि त्याच्यावर उभा राहिला, पण पूल काही मोडेना. पुन्हा मागे गेला, पुन्हा उंचावून उडी मारली त्या पुलावरून, पूल काही मोडला नाही. मारुती खाली उतरला. काय रे मारुती मोडलं नाही ना पूल? मग आता म्हणले पूल मोडला नाही तर मी अर्जुनाच्या रथावर कायम थांबेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू. ध्वजस्तंभावर वानर कायम राहणार कशामुळे? नाहीतर मारुतीच्या भाराने अर्जुनानं बाणाचा केलेला पूल मोडायला काय अवघड आहे का? पण
तो परमात्मा सहकार्य करणारा असल्यावर आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन, मग तो होऊन दिशीण, मग तो होऊन दिशीण, मग तो बोबुने दिशीन, आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन, आडघाली सुदर्शन। महाराज म्हणतात अशा वेळी तो सर्व सर्वेश्वर परमात्मा त्या भक्ताला क्षीण होऊ देत नाही संकटातून, आणि वेळ प्रसंगी आपलं सुदर्शन आडवं घातलं। आणखी हे उदाहरण सांगेन मी आपल्याला, जयद्रथ ज्या वेळेला प्रतिज्ञा केली अर्जुनाने की संध्याकाळपर्यंत जयद्रथला ठार मारेल, पण त्यावेळेला सुद्धा भगवंतानं सूर्यास्ताचं निमित्त केलं, आपलं सुदर्शन चक्र सूर्याच्या आड घातलं आणि अर्जुनाला त्या ठिकाणी सुद्धा वाचवला। आड घाली सुदर्शन, मग तो होऊन दिशीण, आड घाली सुदर्शन, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई। बोला पुंडलीक वरदे हरिधर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रोपार घुमाई, जय जय 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 रोपार घुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रोपार घुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रोपार घुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रोपार घुमाई। कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई। अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने, मग तो होऊन दिशीण, आड घाली सुदर्शन। भगवंताचं नाव जर घेतलं तर कितीही विघ्न असली तरी ती बारा वाटाने पळतात, कारण परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि त्या भक्ताने अनन्य भावाने त्या प्रभूची प्रार्थना केली तर तो ती विघ्न बारा वाटानं पळून लावतो। अशी किती उदाहरण सांगावं, आपल्या जवळचं एक उदाहरण की ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांचं कीर्तन पुण्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये चाललं होतं, जवळच लाल महाल होता, छत्रपतींना कळालं की संत तुकाराम महाराजांचं कीर्तन विठ्ठल मंदिरामध्ये आहे, छत्रपती कीर्तन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी गेले, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाकरता समोर बसले आणि एकाग्रतेने संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकतायत। त्याचवेळी दिल्लीहून फरमान आलं होतं की शिवा भोसला महाराष्ट्रामध्ये जिथे असेल तिथून त्याला जिवंत पकडून आणा माझ्या पुढे, जिवंत नाही सापडला तर त्याची लाश माझ्या पुढे घेऊन, असं फरमान होतं। म्हणून दिल्लीहून फरमान ते निघालेले त्याप्रमाणे लोक पकडण्याकरता तयार होते। गुप्तहेराकडून बातमी मिळाली की यावेळी छत्रपती संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी विठ्ठल मंदिरामध्ये बसलेत, हीच संधी आहे। ती संधी पाहिली आणि संपूर्ण त्या विठ्ठल मंदिराला छत्रपतींना पकडण्याकरता वेढा घातला, शिपाया
तोपर्यंत एक गुप्तहेर आला. छत्रपती एकाग्रतेनं कीर्तन ऐकतात तुकाराम महाराजांचं. तो छत्रपतीच्या कानाजवळ आला आणि सांगितलं, महाराज आपल्याला पकडण्यासाठी संपूर्ण मंदिराला वेढा पडलाय शिपायांचा. तरी महाराजांची एकाग्रता मोडली. एकाग्र भावाने तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकतात. पण ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या लक्षात आली. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा भजनी विक्षेप तेची पै मरण नव जावा तो क्षण एक वाया. पांडुरंगा, अरे या ठिकाणी छत्रपती कीर्तनासाठी बसले तर आमच्या कीर्तनात त्याला पकडावं, हा तुझा अपमान आहे. नामचिंतनाचा अपमान आहे, कीर्तनाचा अपमान आहे. पांडुरंगा, हे कीर्तनात बरं नाही, तूच आमचं यावेळेला रक्षण करणार आहेस. छत्रपतीचं रक्षण करणारा तूच आहेस. अरे तुझ्या नामाची, तुझ्या कीर्तनाची तुला लाज चाड असली पाहिजे. आणि तुकाराम महाराजांची ती हाक भगवंतानं ऐकली. कळवळला सावळा विटेवरीला, एकदम पांडुरंगाला कळवळ आली आणि पांडुरंगाच्या मूर्तीतून शेकडो छत्रपती बाहेर पडत आहेत. तुकाराम महाराजांचं भजन चाललंय, विठ्ठल विठ्ठल पुंडली गवरदे श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. असा भगवंताच्या नामाचा घोष चाललाय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल हा घोष चाललाय. छत्रपती आणि सगळे श्रोते कीर्तनात रंगून गेलेत. तोपर्यंत पांडुरंगाच्या मूर्तीतून शेकडो छत्रपती निर्माण झालेत आणि एक एक बाहेर पडतायत. ते बाहेर छत्रपतीला पकडण्याकरता उभे राहिलेले सैनिक त्या मंदिराच्या दरवाजाकडे पाहतात. देखो हो शिवा भोसला भाग राहाय, पकडो पकडो शिवा भोसला भाग राहाय पकडो. छत्रपतीच्या पाठीमागे लागले. एका छत्रपतीच्या पाठीमागे दोन दोन चार चार सैनिक, तोपर्यंत दुसरे छत्रपती, त्याच्या मागे तीन चार सैनिक, तोपर्यंत तिसरे छत्रपती देवळातून बाहेर पडतात. एका मागे एक छत्रपती बाहेर पडतात आणि सगळे सैनिक छत्रपतीला पकडण्याकरता त्यांच्या पाठीमागे धावतात. पाठीमागे धावतायत धावतायत छत्रपती पुढे पळतायत. पुन्हा देवळातून छत्रपती निघतातच आहेत. तो त्यांचा सेनापती होता, त्यांनी पाहिलं की हे काय आहे, अरे इतके छत्रपती देवळातून येतात कुठून, पेव फुटलं की काय छत्रपतीच. मी हे आपल्याला कशा करता सांगतो की पांडुरंगाने छत्रपतीचं रूप घेतलं. छत्रपती खोटे बाहेर पडतातच आहेत, पण खरे छत्रपती कीर्तन ऐकत तल्लीन झाले. त्या कीर्तनामध्ये दंग झालेत, आनंदी झालेत. कीर्तन म्हणजे समाधी एकाग्रतेने ऐकलं तर, आणि ते संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं तर नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. नामस्मरणानं आलेली विघ्न बारा रस्त्याने पळतात, कारण तो सर्व सर्वेश्वर परमात्मा. मग तो होऊनी दिशेण आड घाली सुदर्शन. तो परमात्मा कुठलाही शीण होऊ देत नाही. तेव्हा मला आपल्याला सांगायचं आहे की भगवंतावर अनन्य भाव ठेवला, संकटाच्या वेळी परमात्म्याचा धावा केला तर तो परमात्मा धावून येतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु संकटाच्या वेळीच भगवंताचा धावा केला तो धावून येईल असं नाही. याकरता आपलीही पुण्याही काहीतरी पाहिजे. बँकेमध्ये चेक त्यावेळी वाटला जातो की आपली काहीतरी शिल्लक बँकेमध्ये त्यावेळेला तो चेक वाटला जातो. उगा चेक वाटला जात नाही. चेक जर लिहिला आणि बँकेत तुमची शिल्लक नसेल तर कुठून चेक वाटणार. म्हणून आत्तापासूनच भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं भक्त बनलं पाहिजे. आणि खरंच जर अंतर्यामातून भगवंताचं भक्त बनलं तर संकटाच्या वेळी त्या परमात्म्याला हाक मारली तर तो परमात्मा धावून येतो. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे ध्रुवपदामध्ये म्हणतात, मग तो हो निदिशीण आड घाली सुदर्शन. भगवत भक्त इतका तयार असतो, इतका समर्पण भावातला असतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या पांडुरंगावर त्या भगवंतावर प्रेम करायचं असेल तर प्राणापेक्षाही प्रेम केलं पाहिजे. प्राणाचीही किंमत त्या प्रभूच्या प्रेमापुढे वाटली नाही पाहिजे, इतकी भगवंताची अनन्य भावाने शरणागती केली पाहिजे. एके ठिकाणी मोठं गोड सांगितलं की त्या सर्व सर्वेश्वर परमात्म्याची शरणागती कशी करावी. अनुकूल्यस्य संकल्पो प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविधा शरणागती. सहा प्रकारची शरणागती करावी लागते. शेवटची शरणागती सांगितली, आत्मनिक्षेप, स्वतःचा प्राण समर्पण करावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात,
तुका म्हणे प्राण, 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 करा देवाशी अर्पण, करा देवाशी अर्पण, करा देवाशी अर्पण, मग तो होऊने दिशिणा, मग तो होऊने दिशिणा, करा देवाशी अर्पण, करा देवाशी अर्पण, मग अर्पण, मग तो होऊने दिशिणा, मग तो होऊने दिशिणा। वेळ प्रसंगी भगवंताचरणी प्राण समर्पण करायला पाहिजे, याचा अर्थ सुरा घ्यायचा आणि छातीमध्ये भोकसून घेऊन प्राण प्रभूच्या चरणी समर्पण करायचा असा आपला भाग नाही। भक्तांनी प्राणही समर्पण केलेत असे थोर थोर भक्त होऊन गेले। धन्य कान्हो पात्रा कैसी झाली भाग्याची, जिन जीवनभर लोकरंजना करता बैठका घातले, नाच गाणी केली, लोकरंजना करता जीवन खर्च केलं। एक मंगळवेढ्याची कान्होपात्रा नावाची एक स्त्री होती, तिचा आवाजही गोड होता, बैठका गायची, अनेक प्रकारचे लोक यायचे तिची बैठका ऐकण्याकरता। पण एक दिवशी चोखोबाराय तिच्या त्या महालाच्या कडेने चालले असताना आवाज ऐकला। चोखोबाऱ्याला वाटलं अरे काय गोड आवाज, या आवाजानं हिनं जर पांडुरंगाची भजनं गायली तर भगवान संतुष्ट हो। म्हणून चोखोबाऱ्याने तिची भेट घेतली, सांगितलं कान्होपात्रे काय तुझा आवाज आहे, ह्या आवाजाने प्रभूची आळवणी केली, अभंग गायलेत, प्रभूचं जर भजन गायलं तर सर्व सर्वेश्वर परमात्मा तुझं रक्षण करी ग। अगं जीवनभर लोकांचं रंजन करण्यामध्ये जीवन घालवलं तर तुला काय मिळणार। तिच्यावर तो परिणाम झाला संत वाक्याचा, आणि कान्होपात्राने चोखोबाऱ्याचे चरण धरले, काय करू चल माझ्याबरोबर पंढरपूरला। म्हणून एकादशीला चोखोबाराय कान्होपात्रा पंढरपूरला आहे। संत नामदेवरायचं कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकला, त्या कीर्तनात ज्ञानोबारायचा अभंग म्हणजे ज्ञानोबारायचा आवाज काय गोड। अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचेनी छंदे विठो नाचू लागला। संत जनाबाईंनी नामदेव यांच्या कीर्तनात ज्ञानोबारायला सांगितलं, माऊली जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग। ज्ञानोबारायनी अभंग म्हटलं, पाठीमागे कोण म्हणणार, मागे कोण म्हणणार ज्ञानोबारायच्या। तोपर्यंत भगवंताचा आवाज आला, स्वरदेवाचा उमटला, दासी जनीने ओळखिला, असा त्या अभंग गाण्यातला रंग, नामदेवरायचं कीर्तन, सगळे त्या कीर्तनाच्या रंगामध्ये दंग होऊन कीर्तन संपलं। कान्होपात्रेला आनंद वाटला की खरंच संतांच्या संगतीने किती आनंद होतो। संतांची संगती प्रेमाचा कल्लोळ, आनंदे गोपाळ माझी खेळ, तो प्रेमाचा आनंद। कान्होपात्रा आनंदी झाली, अरे जीवन माझं लोकरंजना करता व्यर्थ गेलं, खरंच जीवनाचं सार्थक झालं संतांच्या संगतीत। कान्होपात्रेने चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता ओळीला लागलं। पांडुरंगाचं ध्यान लागलंय, पांडुरंगाकडे पाहतीये आणि अंतःकरणात म्हणती, पांडुरंगा अरे किती जन्मजन्मांतरीचं भाग्य तुझं माझं रे की तुझं दर्शन मला घडतंय। मी जर या संतांच्या संगतीत आली नसती या ठिकाणी तर जीवन व्यर्थ गेलं असतं, असं पांडुरंगाकडे पाहती। अंतःकरण प्रेमाने भरून घेतलंय आणि हळूहळू हळूहळू पुढे सरकतीये, पांडुरंगाच्या जवळ घेतलं गेली, पांडुरंगाचं मुख पाहिलं आणि पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि तिथेच प्राण समर्पण केलं। तुका म्हणे प्राण, करा देवाशी अर्पण, जिन जीवन नाच गाणे बैठका गाण्यामध्ये खर्च केलं ती कान्होपात्रा संतांच्या संगतीमध्ये इतकी पुनीत झाली। भगवान म्हणतात अर्जुना आपिचेत सुधुराचारो,
भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य तो साधू होऊ शकतो. तिनं प्राण पांडुरंगाच्या चरणी समर्पण केले म्हणून आजही कुठल्याही संताचं स्मारक पांडुरंगाच्या मंदिरात नाही. पण ही कानोपत्रा एक बैठका गाणारी स्त्री, पण तिचं स्मारक मात्र सर्वश्रेष्ठ पांडुरंगाच्या मंदिरात आहे. आणि त्या झाडाला आजही कान्होपात्रेचं झाड म्हणतात. आणि लाखो करोडो वारकरी त्या झाडावर मस्तक ठेवून कान्होपात्रे म्हणून स्वतःला धन्य मानतात दर्शन घेऊन. मी हे कशाकरता सांगितलं की प्राण समर्पण करण्याची तयारी पाहिजे. जर इतकी तयारी असेल तर तो खरा भगवत भक्त ठरला जातो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे नेम प्राणा संसाठी तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या. इतक्या निश्चिम श्रद्धेने जर प्रभूची सेवा केली तर तो परमात्मा का का प्राप्त होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता प्राण समर्पण करावे लागतील. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. याचा अर्थ आपण लक्षात ठेवा, हे प्रतिकात्मक सांगितलंय. म्हणजे देवाच्या चरणावरती प्राण समर्पण करायचे म्हणजे सर्वस्व समर्पण करायचं. याचा अर्थ असा की आपले प्राण त्याला अर्पण करायचे नाही म्हणजे देवाच्या चरणाजवळ मृत्यू पत्करायचा नाही. प्राण समर्पण करायचा याचा अर्थ माणसाचं सर्वात अधिक प्रेम जर कशावर असेल तर आपल्या प्राणावर असेल. आणि प्राण समर्पण करायचे याचा अर्थ प्राणापेक्षाही तो पांडुरंग इतका आवडावा, इतका आवडावा. ज्ञानोबा राय म्हणतात, पांडुरंगा तुझी आणवाही नगा देवराया, देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आणवाही नगा देवराया, देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पांडुरंगा जीवापेक्षा प्राणापेक्षाही तू मला आवडतोस. जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा. प्रेम भावाची आभावा, प्रेम भावाची आभावा, प्रेम भावाची आभावा, प्रेम भावाची आभावा. तुझ वाचून केशव अनुनावडे, नावडे जीवे अनुसरली, जीवे अनुसरली. पांडुरंगा तुझ्याशिवाय काही आवडत नाही रे, इतका परमात्मा आवडावा याला म्हणायचं की आपण प्राण देवाला समर्पण करायचे. ज्ञानेश तुकाराम महाराज अनेक ठिकाणी असं म्हणतात, नामदेवराय सुद्धा एके ठिकाणी असं म्हणतात की काय सांगावं, वाटेल ते घडो, जे जे घडेल ते ते घडो, जे जे घडेल ते ते घडो, देह राहो अथवा पडो, देह राहो अथवा पडो, जे जे घडेल ते ते घडो, घडेल ते ते घडो, देह राहो अथवा पडो, देह राहो अथवा पडो, देह राहो अथवा जावो. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, वाटेल ते घडो, इतकी तयारी पाहिजे. याला म्हणतात खरा भक्त. आपल्याला बाजून ठेवून परमेश्वरावरती प्रेम करणं नव्हे. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया कमी करायची, आसक्ती कमी करायची, आणि भगवंतावरती परिपूर्ण प्रेम समर्पण करायचं. याला म्हणतात तुका म्हणे प्राण
करा देवाशी अर्पण, अनन्य भावाने त्या परमात्म्याला सर्वस्व समर्पण करायचं. एके ठिकाणी तर महाराज म्हणतात काय सांगावं, सर्वस्व समर्पण करायचं याचा अर्थ आपलं प्रेम इतकं वाटलं गेलेलं आहे की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे आपण सगळ्या ठिकाणी म्हणतो. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. सगळा संसार परमेश्वराच्या पायावर समर्पण करायचा, देवाच्या पायावर समर्पण करायचा. याचा अर्थ घरातलं सगळं साहित्य घ्यायचं, फ्रीज घ्यायचा, टी व्ही घ्यायचा, रेडिओ घ्यायचा आणि भगवंताच्या देवळात ठेवायचा, पांडुरंगाच्या मंदिरात नेऊन ठेवायचं सगळं सामान, असा त्याचा अर्थ नाही. जर असं सगळं देवाच्या मंदिरामध्ये सामान समर्पण केलं तर मंदिरामध्ये गर्दी होईल, सामानानेच मंदिर भरेल, भक्तांना दर्शनाला जाण्याकरता जागाच राहणार नाही. देवाला समर्पण करायचं याचा अर्थ आहे ते सगळं प्रभूच आहे असं मानायचं, इतका त्याच्यावर विश्वास ठेवायचा. नाहीतर देवाला समर्पण करायचं म्हणजे जसं आपण फूल अर्पण करतो, पाणी अर्पण करतो, तांदूळ अर्पण करतो, तशा संसारातल्या सगळ्या वस्तू देवाच्या देवळात नेऊन ठेवायच्या असा अर्थ नाही. संसार उत्तम प्रकारे करायचा, दृष्ट लागेल असा छान करायचा, मुलांना चांगलं शिकायचं, घर चांगलं बांधायचं, नोकरी चांगली प्रामाणिकपणाने करायची आणि घरातली सगळी व्यवस्था पाहून कोणी पाहुणा आलं तर त्यांनी म्हणावं काव काय तुमचं घर सुंदर आहे, मुलगा काय शिकलाय, BSc झालाय, हा मुलगा काय शिकलाय, म्हणला तो MCOM आहे, अरे वा काय मुलं चांगली शिकवली, खरंच तुमचा संसार चांगला आहे. व आमचा कुठला आलाय, सगळं परमात्म्याचा आहे, त्या प्रभूचा आहे असं म्हणणं म्हणजे परमात्म्याला समर्पण करणं. याचा अर्थ त्याच्या चरणावर अर्पण करायचं असं तर नाही, फक्त त्याचं हे म्हटलं तर तो संतुष्ट होतो. माझ्यासारखा एक पाहुणा एकांच्या घरी गेला, भर दुपारी 12 वाजता, उन्हाची वेळ होती. घरी गेल्याबरोबर त्या व्यक्तीला आनंद वाटला, वा वा महाराज या या या, वा काय आनंद वाटला, आज कसे काय तुम्ही, नाही मला पुढच्या गाडीला जायचंय 2:30 तेव्हा म्हटलं तर स्टँडवर बसायच्या ऐवजी तुमच्याकडे बसावं म्हणून तुमच्याकडे आलो. वा वा बरं झालं, बसा बसा, हे पा आता 12 वेळ झाली, तुम्हाला जेवण केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. म्हटलं हो कशाला, फक्त पाणी दे प्यायला म्हणजे जाईल. नाही 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 नाही, जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही हो, काही नको आता, फक्त पाणी दे प्यायला, वेळ झाला मी स्टँडवर जाऊन बसतो. नाही महाराज असा संकोच करू नका, जेवल्याशिवाय मी जाऊ देणार नाही, तुम्हाला काय हवंय ते देतो, तुमचं पथ्य आहे ना त्याप्रमाणे आत्ता करायला लावतो, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. मी म्हटलं की नको तसं नको, कशाला आग्रह करता, मी संकोच केला. तो म्हटला महाराज असं करू नका, संकोच करू नका, मुळीच संकोच करायचं कारण नाही, जेवल्याशिवाय जाऊ नका, घर तुमचं आहे असं, घर माझं मग व्हा तुम्ही बाहेर, म्हणजे लगेच काही त्यांना बाहेर काढायचं असं त्याचा अर्थ नाही. घर तुमचं आहे म्हटल्यानंतर मलाही आनंद वाटला की इतकं प्रेमाने म्हणताय, त्या अर्थी खरंच आता थांबायला काय हरकत नाही. तसं हे सर्व प्रभूचं आहे, घर प्रभूचं आहे, मुलं प्रभूची आहेत, सगळं प्रभूचं आहे असं जर म्हटलं तर परमात्मा त्या घरामध्ये स्थिर राहतो. आपण देवाच्या देवळात जाऊन फक्त देवाला नमस्कार करतो, बाकी सगळं आपलं आहे म्हणतो. म्हणून सर्व प्राण समर्पण करायचे, याचा अर्थ सर्वस्व परमेश्वराला समर्पण करायचं. तुकाराम महाराज म्हणतात अशा समर्पण भावानं जर भक्ती केली तर, तुकाराम महाराज एके ठिकाणी देवाला म्हणतात, पांडुरंगा आता तुझं कळेल ते करी, तारीशील तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणते पणे, तुला काय करायचं ते कर, सर्व भावानं मी तुला शरण आलो. याला म्हणतात पंच प्राण समर्पण कर. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन. मग सांगा बरं, परमेश्वराला इतकं समर्पण भावाने शरणागती केली तर तो का रक्षण करणार नाही? अति अशी किती लोकांचं रक्षण केले त्या परमात्म्याने, किती लोकांचं केलं रक्षण, ज्यांनी ज्यांनी संपूर्ण परमेश्वराची मालकी पत्करली, सर्वस्व समर्पण केलंय. एके ठिकाणी महाराज म्हणतात, मागे बहुतांचे फेडी आले ऋण, फेडी आले ऋण, मागे बहुतांचे फेडी आले ऋण, फेडी आले ऋण, आम्हासाठी कोण आ
बहुतांचे फेडिएले फेडिएले रुण मागे बहुतांचे फेडिएले रुण फेडिएले रुण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवाचा सखा पांडुरंगा पंढरी निवाचा सखा पांडुरंगा सखा पांडुरंगा अनेक जणांचं रक्षण केलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या रीतीने जर समर्पण भावानं राहिलो आपण तर तो परमात्मा आपलं सर्व बाजूनी रक्षण करेल. आपल्याला कुठलीच काळजी करायचं कारण नाही. त्याच्यावर सगळा हवाला टाकावा. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन. मंडळी तुकाराम महाराजांचा या अभंगातला सांगण्यातला हेतू इतकाच की आपण जीवनभर भगवंताची भक्ती करा. भगवंतावरती पंचप्राणापेक्षाही प्रेम करा. मग कसलंही संकट असलं ज्या संकटातून आपण पार पडू शकत नाही अशी परिस्थिती असली आणि पण त्या प्रभूचा धावा केला ना तर तो परमात्मा मग तो होऊन दिशेन आड घाली सुदर्शन. तुका म्हणे प्राण तुका म्हणे प्राण अर्पण करा देवाशी अर्पण करा देवाशी अर्पण करा देवाशी अर्पण मग तो होऊने दिशीण करा देवासी अर्पण अर्पण मग तो होऊने दिशीण मग तो होऊने दिशीण आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली लीले पुरे वेडी बापुडी उत्तरे राजमा पराज महाराज तुमने सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला राजमा पराज महाराज तुमने सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ते किंकरा राजमा पराज महाराज तुमने सिद्ध ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय